गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे अनेक नाभिक बांधवांवर आत्महत्या करण्याची दुर्दैवी वेळ आली होती. सध्या शासनाने सलून व्यवसायावर बंदी आणल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील समाज बांधवांनी आत्महत्या केली आहे. नाभिक समाजातील आत्महत्या थांबवण्यासाठी सलून व्यवसायाला परवानगी द्यावी अशी मागणी जीवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. गेल्या वर्षी आमच्या नाभिक समाजाची सर्व दुकानं बंद होती. दुकानं बंद झाल्यामुळं गेल्या वर्षाच्या जवळजवळ 8 महिन्यामध्ये जवळजवळ 21 नाभिक बांधवांना आत्महत्या करण्याची वेळ आली. त्याच पद्धतीनं यावर्षी देखील आमचे नाभिक समाजाचे सर्व सलूनची दुकानं, ब्युटी पार्लर हे शासनानं बंद केलेलं आहे. आणि या बंदमुळं, लॉकडाऊनमुळं नाभिक समाजातील एक 32 वर्षाचा तरुण असणारा गणेश सैंदाने, राहणार वैजापूर तालुका चोपडा जिल्हा जळगाव, यांना गळफास घेण्याची पाळी आली, आत्महत्या करण्याची पाळी आली. तरी आमची शासनाला कळकळीत विनंती आहे की आपण सलून दुकानं चालवण्याची परमिशन द्यावी. आपण जे काय नियम घालून द्याल ते सर्व नियमाचं अनुसरण करून आम्ही आमची दुकानं व्यवस्थितपणे सांभाळू, आम्ही आमचं स्वतःचं रक्षण करू. त्याच पद्धतीनं आम्ही सर्व कस्टमरचं सुद्धा रक्षण करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. तर आमची शासनाला कळकळीची विनंती आहे की आपण सलून दुकानाला परमिशन द्यावी. आणि हे काय नाभिक समाजातील जे काय होणाऱ्या आत्महत्या आहेत त्या आत्महत्या आपण रोखाव्यात आणि आपण या आत्महत्याला जबाबदार राहू नये. कारण या नंतर देखील नाभिक समाजामध्ये जे काय आत्महत्या होत असतील त्या आत्महत्याला जबाबदार सर्वस्वी शासन राहील याची शासनाने नोंद घ्यावी. आणि आज उस्मानाबाद या ठिकाणी अखिल भारतीय जीवासेना या संघटनेमार्फत हे निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे. तरी शासनाला आणखीन एकदा विनंती की सलून दुकानाला परमिशन द्यावी. धन्यवाद.